या चित्रपटाच्या निर्मात्या आणि मराठीत पदार्पण करणाऱ्या जेनेलिया देशमुख यांना मी इथे येण्याची विनंती करतो. पहिला प्रश्न अर्थातच रितेश भाऊ तुम्हाला आहे की वेडच का? आणि बरं आणखी एक म्हणजे स्वतःच्याच बायकोचं वेड लागलेला हा एकमेव माणूस आहे ना, म्हणजे रील्स करणार तिच्याच बरोबर, काम करणार तिच्या, पहिला सिनेमा, अरे पैसे पैसेही खर्च करायला लावणार तिलाच. ते महत्वाचं आहे. पण म्हणजे महाराष्ट्रातलीच नव्हे, देशातली हॅशटॅग ट्रेंडिंग जोडी जी आहे ती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आहे, पण वेडच का हाच विषय का? नाही, कसं आहे की आता January 2023 3 तारखेला जेनेलियान मला 20 वर्ष पूर्ण होतील. तर 20 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि 10 वर्ष झाली तेव्हा मुंबई फिल्म कंपनीची स्थापना केली आणि त्यातून फक्त म्हणजे ते माझ्या वडिलांमुळे झालं. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तू हिंदीत काम करतोस पण मराठीसाठी काय. तर मुंबई फिल्म कंपनीमध्ये फक्त मराठी चित्रपटच त्यांची निर्मिती सुरुवात झाली. 5 चित्रपट झाले, येलो, बालक पालक, लय भारी, माऊली, फासर फेणे. आणि काय की प्रत्येक वेळा असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात कुठेतरी जाऊन अजून एक काहीतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आपण इतक्या उत्कृष्ट कलाकारांसोबत, सहकलाकार असतील, डिरेक्टर्स असतील, रायटर्स असतील, म्युझिशियन्स असतील आणि अजय अतुलजी सारखे जर लोक बरोबर असतील तर वाटतं की आपण हे धाडस घेऊ शकतो की आपलं जे स्वप्न आहे की आपल्याला हे जमणार आहे का दिग्दर्शन. परंतु मला वाटतं की लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा स्टेप्स असतात की हे करावं का. तर जिनीलाच नेहमी म्हणायचं की तुम्ही हे करायचं नाही, आत्ता विचार करा, ह्याला वेळ घालू नका. आणि खरं म्हणजे जिनीलामुळेच मी डिरेक्टर झालो, दिग्दर्शन केलं मी. आणि लॉकडाऊनमध्ये कसं जेव्हा जग थांबलं तेव्हा कुठेतरी वाटलं ठीक आहे आता आपण बसून विचार करू की आपल्याला काय करायचं आहे. आत्तापर्यंत कसं होतं की चित्रपटात आणि हिंदी चित्रपटात कसं असायचं की एक पिक्चर हिट झालं की मग ते 4-4, 5-5 पार्ट. आणि माझ्या असा एक काळ होता की 4 सिक्वल्स चालू होते. मस्ती संपला की धमाल, धमाल संपल्यानंतर हाऊसफुल, हाऊसफुल संपला की क्या कूल, मग परत मस्ती 2. ह्याच्यामध्येच जवळपास 7-8 वर्ष गेली पण घर चाललं माझं, ती गोष्ट वेगळी. पण दिग्दर्शन करताना मला मला हे माहीत होतं की माझा पहिला चित्रपट हा मराठीतच असणार आहे आणि त्यामुळे मला अशी गोष्ट पाहिजे होती जी कुठेतरी मराठी घरांमध्ये प्रत्येक घरातली वाटली पाहिजे, त्यातल्यात प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे होतं की ह्या चित्रपटातला एक अंश मी जगला तरी आहे किंवा मला असं जगायचं तरी आहे. आणि मी असं म्हणतो की आपण जिवंत आहोत पण आपल्याला वेड जगवतं आणि वेड हे असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे वेड क्या बात आहे. मी खरं तर घरी नवऱ्याला बायकोचंच ऐकावं लागतं, बरोबर की नाही? पण निदान बायकोने आपलं कधीतरी ऐकावं म्हणून दिग्दर्शन करून एवढा पैसा खर्च करून अभिनेत्री म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं आहे असं मी असा एक खट्याळ प्रश्न विचारणार होतो पण मी तो बाजूला ठेवतो. एकतर तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही तमिळ, मल्याळम, कन्नडा, तुळू अनेक भाषांमध्ये कामं केली, महाराष्ट्राची सून आणि मराठी सिनेमा करायला एवढा वेळ का लावला? ह्यांनी वेळ लावला, मी तर रेडीच होतो, कधीपासून रेडी होतो. काय आहे की सगळा दोष हा नवऱ्याचाच असतो, पुन्हा त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. पण खरं म्हणजे मी ह्यांच्या ॲक्च्युली मी जिनेलियाच्या क्राफ्टचा फार मोठा फॅन आहे आणि मी ते जवळून पाहिलं आहे. काय की आमची मैत्री मग डेटिंग पिरियड असेल, लग्न असेल,
नवरा बायको म्हणून किंवा आई वडील म्हणून सहवास हा वेगळा, परंतु स्क्रीनवरती एखादा ॲक्टर जेव्हा येतो आणि ते ॲड करणं, ते एक्सप्रेशन देणं की सीनच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं, हे ॲज अ को ॲक्टर जेव्हा असतं ना, आपण एक एक्सप्रेशन देतो आणि हे तुझे मेरी कसममध्ये झालं, तेरे नाल लव हो गयामध्ये झालं, जेव्हा मी एक सीन केला मला ठीक आणि त्यांनी एक्सप्रेशन दिलं, म्हणजे बाईचं तर काय करू, खाऊन टाकली मला, म्हणजे हे असतंच आपल्याला. पण कसं आहे की एखाद्या सीनला वर घेऊन जाण्याचं काम, म्हणून मी नेहमी म्हणायचो किंवा आता तुम्ही खरंच काम करा आणि प्लीज माझ्या चित्रपटात काम करा. वा, थँक्यू रते. नुसतं थँक्यू एवढंच नाही, नाही डान्स नाही. अरे बापरे, नाही मला, मी चित्रपट बघितला म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की चित्रपटात एक संवाद आहे की तुम्हाला नाही, आता जो ट्रेलरमध्ये आपण पाहिला अशोक मामांसोबत तुम्ही बोलता की बाबा तुम्हाला नाही कळणार ज्या माणसावर आपलं प्रेम आहे तो माणूस आपल्यावर प्रेम करत नाही, तरी आपण त्याच्यावर प्रेम करत राहणं हे किती अवघड आहे. तर अशा खरं तर इतका प्रेम नवरा, इतकं एकमेकांचं तुमच्यावर प्रेम, आणि एकीकडे तो कॉलेजचा लुक दिसतोय, एकीकडे दाढी वाढवलेला मुलगा दिसतोय, पुरुष दिसतोय, सिगरेट ओढणारा आणि दारूही पिणारा, दारुडा, तरी त्याच्या मागे उभी राहणारी बाई का बरं? नाही, मला वाटतं की श्रावणीचं जे कॅरेक्टर आहे, शी इज अन एक्स्ट्रीमली ऑनेस्ट गर्ल, अँड आय थिंक हॅट्स ऑफ टू रितेश, कारण त्यांनी श्रावणीचा कॅरेक्टरचा जे क्राफ्ट दिले, आय थिंक वॉट ही मेड आउट ऑफ श्रावणी, एक ऑनेस्टी आहे, अँड आय थिंक दॅट ऑनेस्टी इज सीन थ्रू श्रावणी, अँड आय फील दॅट एव्हरी वुमन समवेअर इज दॅट स्ट्रेंथ इन अ हाऊस. त्यांचं घरात it's always about a woman standing as a pillar. Absolutely. And I feel that hats off to Ritesh, karan maza jevda pan films ahe, I'm always this bubbly, chirpy. He used that besori madhe, and you know, those little smiles and all, he used that, but I think what he caught more is a woman, a wife, a friend, and someone who never gives up on you. And I feel ki Ritesh, whatever he does, jevda pan kaam karnar, I'd like to be that person, two steps behind or holding his hand or whatever, but I'd like to be that person in his life. Kahi jala tari mi sobat rahnar. Jiya, maje tuja swagat tami kelas, Ritesh Deshmukh chi pahili film. Tachat, una ayushyat ek tari gaana Ajay Atul cha aplyala pardyavar chitrit karta, aplyavar chitrit vhava. असं वाटणारे माझ्यासारखे अनेक नट भाऊ ऐकताय ना, पदार्पणातच म्हणजे लगेच अजय अतुलचं म्युझिकल, पहिला सिनेमा, म्हणजे काय काय मिळावं, आणि शिवाय पैसेही मिळाले असतील. पहिल्याच पिक्चरला आम्हाला तर एक मला एका निर्मात त्यांनी असं सांगितलं होतं, तू मी पैसे मागितले तेव्हा तुला कामही द्यायचं पैसे द्यायचे, हे ऐकलेलं आहे आम्ही, काय सांगशील. आय थिंक आय जस्ट गॉट लकी, बट आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की ऑब्व्हियसली फर्स्ट फिल्म रितेश सरांबरोबर अँड जिनेलिया मॅमबरोबर प्लस अजय अतुल्स म्युझिक. I am very, 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 very grateful and I'm so, so happy. Mi khara tar khup wait karte ki wait kadhi release hota hai. Mala adhi bagu dya. Tumhi pahilas nahi hai? Nahi. Majani surprise tyavar. To mala bagayacha hai ki adhi mala wait lagu dya, nantar audience la lagelach. Nahi, nahi. Te lagnarach hai wait. Mi chitrapat pahila tyamule mi khatri layak ritya sangu shakto ki ya chitrapatana kay. Nantar mi to prashna ghenarach hai. Parantu ata शुभांकर पहिला सिनेमा ना, म्हणजे मला तरी वाटतंय पहिला सिनेमा एवढ्या जेन्युइन आणि एवढ्या हम्बल डिरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर्स, को ऍक्टर्स, एव्हरी वन, अख्ख्या टीम बरोबर, मला तरी असं वाटलं नाही की मी कुठल्या क्रू बरोबर काम करतोय, एका फॅमिली बरोबरच मी शूट करतोय आणि एक आम्ही स्वतःसाठी आमच्या घरासाठी एक फिल्म बनवतोय, मला असं खूप वाटलं. सो तो पहिलाच एक्सपिरियन्स होता आहे माझ्यासाठी. मित्र, म्हणून तर मी असं बसलो इथे, फॅमिलीचीच फिल्म आहे ना. पण दिग्दर्शक म्हणून तर रितेश भाऊंबरोबर
म्हणजे तू काम केलं, मी कधी दिग्दर्शक म्हणून काम नाही केलं. अर्थात एक छोटासा सीन आम्ही केला आहे याच्यामध्ये, मी आणि सिद्धू दोघे आहोत. पण एक सत्याचा बॅकबोन, सत्याचा कणा, आधार हे करत असताना काय तू आहेस तुझ्या वैयक्तिक आयुष्यात, असं कोणी सत्य आहे तुझा? खरं तर ॲक्च्युली जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं माझ्या आयुष्यात, माझ्या फॅमिली बरोबरच मी जर कोणाला मानत असेल तर मी माझ्या मित्रांना मानतो, कारण की माझ्यासाठी प्रायोरिटी वाईज फॅमिली मित्र असे नाही आहे, ते एकत्रच येतात कारण की ते माझे फॅमिली झाले. आता जेव्हा ह्या प्रकारचा एक रोल आला, सो व्हॉट आय रिअली थिंक इज की तुम्ही कुठला रोल करताय, हे मित्राचा रोल करताय वगैरे हे इम्पॉर्टंट नसून, मित्र तुमच्या आयुष्यात काय रोल पूर्ण करतोय, साकारतोय, हे खूप गरजेचं आहे. आणि जॉन्टी म्हणून हा मुलगा आहे, तर मला वाटतं की तो मित्र म्हणून पण आहे, तो त्याच्यासाठी एक पालक म्हणून पण आहे, तो आमचं एक अनसेड होतं की तो त्याची गर्लफ्रेंडही आहे, पण एक सगळ्या तर ह्या सगळ्या भूमिका जे जो एक माणूस निभावतो तो एक ॲक्च्युली एक मित्र असतो. आणि हे झालं ऑन स्क्रीनचं, पण डिरेक्टर वाईज सर आणि ॲज अन ॲक्टर ऑल्सो तो जो स्विच मी बघितला आहे, आणि तो स्विच करणं खूप कठीण जातं. ॲक्टर म्हणून पण आपल्याला कळतं की आपल्याला एक 360 degree पण विचार करायचा आहे, आणि प्लस सत्य म्हणून पण तुम्हाला विचार करायचा आहे. सो हे मला खूप वाटलं शिकण्यासारखंच आहे, आणि ते नक्कीच आहे. रवी बोला. विलन विलनची नागिन निघाली हो. आलं आलं रे काय आता आलं तर किती वाजले तर आधीच आला असता. वेळ नाही रे. नाही नाही ठीक आहे, वेळ अंधार झाला की आपल्याला काय नाही का. नाही नाही तर रवी हे काय नर्म विनोदी करत करतच पुढे जायचं असतं, नाहीतर काय शेवटी प्रेक्षकांनी यावं, आधी पत्रकारांनी यावं, त्यांनी ते पोचवावं, मग प्रेक्षकांनी यावं, आणि हे सगळे येणार आहेत ते त्याच्यात तू डायरेक्ट विलन म्हणून एस्टॅब्लिश. म्हणजे खरंच हे माझं लक आहे की मला रितेशजींच्या डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये काम करायला मिळालं. आणि पहिला माझा, मी महाराष्ट्रीयन आहे आणि मराठी चित्रपटाची कधीच कशी मला ऑफर आली नाही, तर हा माझा पहिला पिक्चर आहे आणि पहिलं काम आहे, आणि ते यांच्याबरोबर आणि यांच्या प्रोडक्शनबरोबर करायला मिळालं, तर इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. हा बात आहे यार, म्हणजे मी मागच्या चित्रपटात केलं होतं विलन, मला इतकी वर्ष लागली, मला 25वं वर्ष आहे माझ्या करिअरचं. नाही पण जितू मी टू बी व्हेरी ऑनेस्ट सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की मी ॲज अ नट म्हणून फक्त लाईन, ज्या माझ्या लाईन्स होत्या त्या फक्त तोंडपाठ करून सेटवर यायचो. कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, ज्या रीतीने रितेशजीने मला ब्रीफ दिलं कॅरेक्टरचं, म्हणजे ही वॉज सो क्लिअर अबाउट दिस कॅरेक्टर, त्यात म्हणजे ट्राउझरचा कलर कुठला असणार, कुठले शर्ट्स असणार, त्याच्या हातात घड्याळ कुठलं असणार, तो चालणार कसा, बोलणार कसा, ही गेव मी सच अन एक्सलंट ब्रीफ. त्याच्यानंतर मी ह्यांना स्वतः सांगितलं की मी माझं अजिबात डोकं चालवणार नाही आहे, तुम्ही मला जसं सांगणार तसं मी परफॉर्म करणार. अँड एक्सलंट डिरेक्टर टू वर्क. नाही नाही आणि तू काम खूप चांगलं झालं मित्रा, थँक्यू. चित्रपटामध्ये आता अजय आणि अतुल दोघेही काम करतात तेव्हा ते काम बोलतं, आणि त्यांचं काम फक्त या मराठी भाषेतच नाही तर हिंदी सगळ्या भाषांमध्ये बोलतात, मग ते झिंगाट असो किंवा मल्हारमारी असो. पण रितेश देशमुखांबरोबर काहीतरी एक वेगळंच आहे, म्हणजे नाही का, लई भारी म्हणा, माऊली म्हणा, आता वेड, काय गाणी आहेत यार. आणि बरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी सगळी गाणी ऐकली त्या चित्रपटातली, मी प्रामाणिकपणे सांगतो, अजय अतुल यांचा हातखंडा काय तर फोक म्युझिक, आणि इथे फोक म्युझिक ते लिलया वापरू शकले असते पण कुठेही त्याला हातही लावलेलं नाही, इतकं वेगळ्या पद्धतीचं म्युझिक काय. याच्याबद्दल अजय आणि अतुल तुम्ही दोघं सांगा. नमस्कार. वेड या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायला ना खूप वेळ लागू शकतो, सो मी एकच गोष्ट सांगतो, काही म्हणजे फार नॉमिनल काही गोष्टी सांगू इच्छितो की इतके
पॅशनेट आहे ना आमचा भाऊ, म्हणजे रितेश भाऊ सगळ्यांना भाऊच म्हणतो, त्यामुळे आमचे ते भाऊच आहेत, त्यामुळे आज नाही कित्येक वर्षापासून. सो ॲज यू सेड की फॅमिलीची फिल्म आहे, खरंच सगळ्यां एव्हरीबडी थिंग्स लाईक दिस इज अ फॅमिली फिल्म ओनली. सो आपण सगळ्यांनीच म्हणजे त्याकडे बघताना कायम अरे हे आपल्याला करायचं आणि हे आपल्याला असं करायचं आहे असं. म्हणजे आय विल टेल यू, जेव्हा ते फिल्मचं नरेशन देत होते, ओके, आणि नरेशन ऐकल्यानंतर एव्हरी आय थिंक एव्हरी नरेशन नंतर माझ्या मनात एक गाणं यायचं, ते गाणं मी रेकॉर्ड करून ठेवायचो, ते गाणं मी स्वतःशीच खूप गुणगुणत बसायचो आणि मला वाटायचं नाही नाही आपण एक अजून गाणं करूया, मग अजून एक गाणं करूया, मग अजून एक गाणं करूया, आणि मग ते जे पाचवं किंवा सहावं गाणं असेल ते त्यांना ऐकवायचो. आणि त्यांना ऐकवताना हे सांगायचो की ह्याच एका सिच्युएशनसाठी ऑलरेडी पाच गाणी माझ्याकडे आहेत, हां, म्हणजे असं नाही की आपल्याला जर तुम्हाला अजून काही ऐकायची असेल तर आहेत माझ्याकडे गाणी. अँड ही वॉज एव्हरी टाईम नाही हेच चांगलं आहे, ही नेवर आज ती पहिली काय होती, ओके. मला हेही वाटायचं यार ती पहिली पण एकदा ऐकवतो त्यांना, असं वाटायचं की कदाचित त्यांना आवडतील. ऑल दिस हॅपन्ड जस्ट बिकॉज ऑफ फॅमिली, बिकॉज इकडे कन्व्हिक्शन आमची कन्व्हिक्शन असताना सुद्धा आय वॉन्टेड हिम टू चूज, की एक एक प्रिव्हिलेज असतं ना चूज करण्याचं. आय रिअली वॉन्टेड हिम टू चूज बिकॉज नॉट जस्ट फॅमिली बट ही इज डिरेक्टिंग फर्स्ट टाईम अँड दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, की त्यांना त्याचा अंदाज यायला पाहिजे की आपण हे करू शकतो हे करू शकतो. एक दिसायला लागतं ना गाणं कुठल्याही डिरेक्टरला, एखादं गाणं ऐकल्यानंतर किंवा एखादा सीन त्याच्यासमोर असला आल्यानंतर दिसू लागतो, आणि ते गाणं ऐकल्यानंतर सुद्धा दिसलं तर तो गाणं शूट करू शकतो. अँड आय वॉन्टेड हिम टू सी द सॉन्ग हाऊ इट विल सो या. महत्त्वाची गोष्ट, वेडसारख्या चित्रपटामध्ये इट्स व्हेरी इझी ॲज यू सेड टू ब्रिंग मराठी, मराठमोळं वातावरण आहे, बिकॉज या वी हॅव बीन डुईंग दिस, करत आलो आहे, फोकवरती हातखंडा आहे, जिथे ज्याची गरज आहे ना तिकडेच ते केलेलं बरं. ज्याला जिथे म्हणजे चंद्रमुखीमध्ये बेसुरी मी नाही घालू शकत तुम्ही, तसं इकडे लावणी नाही घालू शकत तुम्ही. अजून एक गोष्ट अशी होती ना की आज आपण जे आपल्या अराउंड पाहतोय ना, तर आपली पिढी बदलती आहे, आपल्या नंतरची जी मुलं येत आहेत ना, आपण असा आग्रह नाही करू शकत त्यांना की अरे आता तुम्हाला मल्हारवारी आवडत नाही, ऐकलं नाही, वेड्यात का तुम्ही, वी कॅनॉट से दॅट. तुला अजून मनोदरण वाऱ्याचं आवडत कसं नाही यार, एवढं अप्रतिम गाणं आहे यार, तुला कसं नाही आवडत. त्यांनी नसेल ऐकलं, दॅट इज फाईन, त्यांनी नसेलच ऐकलं. आता त्याला 20 वर्ष झाली, मी मला बोलताना पण काय काय वेळेला धडधडायला होतं, हो 20 वर्ष झाली या गोष्टीला, कोंबडी पळाली लिटरली 20 वर्ष झाली रे, 22 आपण आता आहोत, 23 जाणार आपण. अँड आय एम फिलिंग लाईक यार एवढी वर्ष झाली या गोष्टीनं, देअर शुड बी अ चेंज इन म्युझिक, बिकॉज आताच्या ह्या पिढीसाठी एक नवीन ॲप्रोच घेऊन आपण यायला पाहिजे. आणि हा ॲप्रोच ज्याच्यामध्ये आमचा हातखंडा आहे ते तर आम्ही करूच, पण जे आमच्याहीसाठी नवीन आहे, जे आम्हालाही एक्सप्लोअर करायचं आहे, ते पण एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. सो आम्ही हा विचार करत होतो की काय काय करता येईल याच्यामध्ये. सो इम्पॉर्टंटली आय कॅन से सी खूप गाणी आहे त्याच्यामध्ये जी प्रेमाशीच रिलेटेड आहेत, ओके. नाव हाऊ मेनी टाईम्स यू विल डू अ सॉन्ग जे तुम्ही आयुष्यात पहिलं प्रेम म्हणून, किती गाणी कराल आयुष्यात पहिलं प्रेमे म्हणून, किती वेळा कराल, म्हणजे किती वेळा प्रेमातही पडाल आणि हा पण एक हा हिरो आहे आणि त्याचं पहिल्यांदा प्रेमात पडतोय असं गाणं आहे, किती वेळा कराल असं गाणं. देअर इज अ लिमिट टू इट ना, प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं. सो प्रत्येकाला प्रेम तीच गोष्ट देईल असं नाही आहे. सो वी थॉट की प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे, सो लेट्स ट्रीट एव्हरीबडीज लव डिफरंटली, अँड दॅट्स वाय ऑल दिस व्हरायटी गेम. बरोबर. अँड आय विल टेल यू वन स्मॉल थिंग, की जेव्हा वेड तुझा विरह वणवा हे गाणं येतं, तर त्याच्यामध्ये एक पहिल्या प्रेमाचा रश आहे, यू फील लाईक रनिंग टुवर्ड्स द लव, यू फील लाईक, म्हणजे मला कायमच वाटायचं की मी गेटवे ऑफ इंडियाला बोटीमध्ये बसलो आहे अँड गोईंग टू अलिबाग फॉर शूट, अँड दॅट टकडा गटा 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 गटा, आय ऑलवेज यूज टू फील दॅट, बिकॉज ते जे जोरात वारं लागलं ना अंगाला, आय फेल्ट लाईक दॅट की समथिंग इट्स अ रश ऑफ द लव आय यूज टू फील, आय वॉन्टेड दॅट टू बी इन द सॉन्ग. बट वेन आय वॉन्टेड टू डू बेसुरी आय डोंट वॉन्टेड ऑल दॅट, बिकॉज इट हॅज टू बी तेही पहिलंच प्रेम आहे, बट इट्स अ डिफरंट काइंड ऑफ, त्याला एक स्थैर्य आहे, त्याला एक डेप्थ आहे, त्याला एक पेन आहे, अँड I'll come to that, because there is a pain in a song, because there is no pain on her face.
Correct. She has to smile. She has to smile a lot. She has to smile. The more she will smile, the more pain it will create. Hmm. Because she is not in a pain. I am. Seeing her, seeing her like that, mala tras hoto hai. So I thought ki tyachi char gaani vegli keli hoti, by the way, not joking, seriously. But ultimately ek divas baslo, and I really thank Ritesh bhau, because it's very difficult for a ekda direction madhe tumhi yetay pahilandas ani asa kaitari besuri mi navacha stunt approve karna. It's a stunt, it's a musical stunt. तो अप्रूव करणं, तो ॲप्रिशिएट करणं आणि तसं चला ठीक आहे आपण करू, कोणालाच नाही वाटणार. कारण नॉर्मली एव्हरीबडी विल फील असं गाणं पाहिजे होतं ह्याच्यामध्ये, असं एक गाणं, एक लाईट बबली गाणं, त्यांचं लहानपणापासूनचं प्रेम एकमेकांवरती, थोडंसं लाईट बबली प्रेम. बट यार वी थॉट समथिंग डिफरंट टू डू, आणि केलेलं गाणं होतं अँड वी डिलिटेड अँड आय मेड हिम लिसन दिस अँड देन एव्हरीथिंग चेंज अँड हॅट्स ऑफ टू हिम. देर आर मोर सॉंग्स बट आय कॅनॉट टॉक राईट नो अबाउट डोज. बट या इट्स खूप प्रेमाची गाणी आहे त्याच्यामध्ये. बट इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू अ म्युझिक फॉर दिस काइंड ऑफ फिल्म, कारण एवढी प्रेमाची गाणी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने करणं. बट आय एम थँकफुल बिकॉज अशी संधी ह्या चित्रपटातच मिळू शकते आणि आय एम हॅपी टू बी असोसिएटेड विथ दिस. वी आर हॅपी. काही गाणी गायलो आहे पण आम्ही, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन, म्हणजे नक्की एकाच्या मनात काय चाललं असेल त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं, ते एक विचार करणं, त्याचं कंपोज करणं आणि ते लिहिणं, इट्स ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट. लिखाणावरच मी येणार होतो. अतुल, आता हा म्हणजे आता लिरिक्स पण लिहायला लागला, ते आत्ता थोडीच आहे. नाही पण आता जास्त नटरंगपासून जे सुरू झाली तेव्हापासून थोडं चाल येते, तेव्हाच काही शब्द येतात ते आणि तर मला माहिती आहे. मी आज सांगू शकतो, कोंबडी पाहिलीचं जे गाणं आहे ना, ते मी जेव्हा लिहायला गेलो तर जेव्हा ऐकवलं गेलं तर कोंबडी ही पळाली तत्तर लागली, तर ते काही ना काही यायचं. पण अख्खंच्या अख्खं गाणं आणि ते बेसुरी मी अंतर हे वाढत गेले, अंतर हे वाढत गेले पण तुटले नाही. तू मिटले डोळे तरीही मी मिटले नाही. स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही. प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही. रोज माती सया ओढ आभाळाची जरी दूर वाटे क्षितिजास भेटे पुन्हा. आता काय हे काव्य नाही तर काय हो. भाऊ मला एक गोष्ट सांगायची की अजय भाऊ, अतुल भाऊ, जेव्हा बेसुरी गाणं मी गेलो आणि दोघांनी भेटलो तेव्हा आणि हे म्हणाले की येऊन ऐका तुम्ही, तर वेड तुझा हे ठरलं होतं की हे करायचं आहे. ही सिच्युएशन ना ही फार प्रचंड अवघड होती की एक मुलगी आहे, वन साइडेड लव आहे आणि एक शब्द ह्यांनी मला सांगितले प्रेमात सरेंडर करणे की समर्पण करणे, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमात समर्पित होत आहे, तर ती भावना काय असेल. आणि चेहऱ्यावरती मी म्हणालो की ती खुश आहे, तर ती खुश आहे पण हे तुम्ही गाणं, मी गाणं ऐकलं, माझ्या मनात वेगळं गाणं होतं पण मी गाणं ऐकता ऐकतं माझ्या मनातलं गाणं मी विसरलो, बिकॉज आय वॉज ब्लोन बाय द साऊंड आणि थॉट आणि कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये. आणि मला माझा पहिला प्रश्न होता की हे चांगलं आहे पण मी शूट कसं करणार, कारण काय एक रिदम तुमच्या डोक्यात असते आणि तुम्हाला वाटतं की हे गाणं आपण असं शूट करूया, ठीक आहे आता गाणं येईल पण हे आपल्याला असं शूट करायचं आहे. ह्यांनी असं गाणं आणलं, मी म्हणलं आता ह्याला मी आता शूट कसं करणार, कारण गाण्याला पण जस्टिफिकेशन लागतं की याला शूट कसं करायला पाहिजे. मग शब्द सांगितले त्यांनी अशी 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 रचना आहे आणि आम्ही बसून मग डिस्कस केलं की आणि त्यावेळेस पण मी म्हणालो पण माझ्या मनात दुसरं होतं हे म्हणाले पण कसं जर आपण जर वेगळं नाही केलं तर मग कसं नाही. म्हणजे खरं श्रेय संपूर्ण ह्या दोघांनाच आहे की जसं अजय भाऊ अतुल भाऊ म्हणतात की संगीताला पण आता जसं जसं जग पुढे वाढते तसं जसं बदलाव परिवर्तन चेंज हे येणं गरजेचं आहे. अँड आय एम हॅपी की ॲज अ डिरेक्टर आणि वेड या चित्रपटामध्ये हे पहिलं पाऊल सगळ्यांना. मी जेव्हा हे शूट केलं तेव्हा रंजू आमचे कोरिओग्राफर आहेत इथेच, तर त्यांच्याबरोबर बसून डिस्कस केली काय आपल्याला करता येईल. एक्स्ट्रीम हाय स्पीड संपूर्ण गाणं फॅन्टममध्ये शूट केलेलं आहे की प्रत्येक इमोशन, कारण काय ना ते पेन ते इमोशन रिअल स्पीडमध्ये नाही करणार, हाय स्पीड तो एक
बँग येतून फक्त केस हलतो, त्याचं जे मॅजिक आहे ते फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं खरंच की कुठेतरी जाऊन प्रत्येक गाणं जे ह्या चित्रपटामध्ये, आणि मी नेहमी म्हणतो की हा चित्रपट प्रोड्यूस बाय जिनीला असू शकतो, डिरेक्टेड बाय रितेश देशमुख असू शकतो, पण हे म्युझिक बाय अजय अतुल नाही आहे, इट्स अन अजय अतुल म्युझिकल. कारण ह्या चित्रपटामध्ये जी गाणी आहेत, कुठे कुठे आपण जेव्हा गाणी पाहतो तेव्हा चित्रपटाला पॉज करतं लिपसिंकमध्ये, ठीक आहे, पण ह्या चित्रपटात चार गाणी फक्त स्क्रीनप्लेला पुढे घेऊन जातात, आणि हे फार महत्त्व आहे. नॉन लिपसिंग सॉंग आहेत ते, म्हणून त्या स्क्रीनप्लेला जे संगीताची जोड पाहिजे की ते इमोशनला पुढे घेऊन जातं. आणि याचं रोलो कसं, प्रत्येक गाणी वेगळीवेगळी आहेत, प्रत्येक गाणं आणि प्रत्येक, आणि मला आठवतं एक दिवस आम्ही बसलो होतो, हे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर एका चित्रपटात पाच वेगळ्या रोमॅन्टिक सिच्युएशनमध्ये आपल्याला गाणं द्यायचं, वेगळी गाणं द्यायची, तर दॅट वॉज अमेझिंग. काय बात आहे. मी एक गोष्ट सांगतो फक्त छोटीशी याच्यामध्ये ॲड करायला, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर इवन टू थिंक की एक मुलगी स्वतःला बेसुरी म्हणून घेतीये, ओके, आय ट्राय टू कॉल यू, एक आवाज मी देऊनी साध मी ना ऐकू ही आली कधी ना समजली तुला, हे सगळं बोलताना तिच्या मे बी लक्षात येतं की माझा आवाजसुद्धा तुला ऐकू नाही आला, मी आय डोंट एक्झिस्ट बाय द वे, बट माझा आवाज होता तोही तुला कळला नाही, मे बी असं असेल की मी बेसुरी आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकू नाही आला, दॅट इज फाईन, बट मी बेसुरी आहे मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझा सूर तू आहेस, हे म्हणताना जेव्हा ती स्वतःला बेसुरी म्हणते ना, त्यावेळेला एक कंपोजिशन वाईज वेन यू हिअर इट, आय यूज टू फील लाईक जेव्हा ती बेसुरी म्हणते तेव्हा मला ते गोड वाटतंय, यु नो, वेन ती जेव्हा इफ यू लिसन बेसुरी मी, ती इतकं सॉफ्टली म्हणायचं आहे, तू सूर माझा, इव्हन यू फील इव्हन मोर इंटेन्स. स्वतःला बेसुरी म्हणणार कोण असू शकतं, आय यूज, मला स्वतःला लिहिताना असं वाटतं हाऊ डिफिकल्ट इट इज, यु नो, बट या द थिंग वॉज शी इज सेईंग ते बेसुरी म्हणणं अंगावर यायला पाहिजे होतं आणि ते आलं. आलं आणि बेसुरी मी हे गाणं इतकं सुरेल असू शकतं, हा पण एक कॉन्ट्रास्ट ना त्याच्यातला. आणि अजय अतुल म्युझिकल म्हणजे आत्ता जे भाऊंनी सांगितलं की खऱ्या अर्थानं अजय अतुल म्युझिकल, याच्या आधीही काही सिनेमे झाले जे अजय अतुल म्युझिकलच होते, फक्त तसं नाव नव्हतं आणि नाही का. तर हां, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आपण म्हणजे महाराष्ट्राची जी ओळख आहे मराठी चित्रपटाची, तर ती निळूभाऊंची आहे, डॉक्टर लागूंची आहे, तसा लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक अत्यंत महत्त्वाचं नाव अशोक मामा. अशोक मामांना कास्ट करणं आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं पहिल्यांदा काम केलं ना तुम्ही अशोक मामा. जी जी, म्हणजे दिग्दर्शक म्हणूनही नट म्हणून आहे ना. नाही, तेच 20 वर्ष झाली जसं म्हणा, कधीही संधी नाही मिळाली की त्यांच्यावर मी एक फ्रेम शेअर करू, आणि लहानाचं मोठा मी त्यांचीच कामं बघून आपण सर्व वाढलेलो आहोत, आणि त्यांचं म्हणजे मराठीतले महानायक, आणि माझी इच्छा होती की आपण फक्त विचारूया करतील का नाही, तर मग मी त्यांना फोन लावला, मी तुमच्याकडूनच नंबर घेतला होता त्यांचा की आणि तुम्हाला विचार मामा करतील का, ते म्हणजे भाऊ तुम्ही फोन करा, मला वाटतं ते करतील. मी त्यांना फोन लावला आणि मी म्हणालो मामा रितेश बोलतो आहे. हां बोल. मी म्हणलं मी चित्रपट डिरेक्ट करतो आहे, एक नरेट करायचं आपला. तू डिरेक्ट करतो आहेस? हो मग मी करतो आहे, नरेशनची गरज नाही. म्हणजे हा जो मनाचा मोठेपणा आहे ना त्यांचा, खरं ते ही कसं असतं की स्वप्नपूर्ती एखाद्या नटाची, आणि आज डिरेक्टर म्हणून होते, ते मला त्याचा जास्त अभिमान आहे. फारच अप्रतिम काम केलं मामांनी या चित्रपटामध्ये, आणि मला माहिती आहे मी इथे ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत जुहू PVR, इथेच आम्ही गोदावरीच्या निमित्ताने भेटलो होतो, भाऊ आले होते आणि अशोक मामा जे माझ्याकडे बोललेत त्यांच्याविषयी, ते इतकं अद्वितीय आहे की इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला एक असा अव्वल दर्जाचा अभिनेता जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या दिग्दर्शकाची तारीफ ते करतात, ते फार अवघड आहे. आणि त्यांनी जे काम केले ते आजपर्यंत अशोक मामांची जेवढी कामं आहेत, हे काम त्यांचं अविस्मरणीय होणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता देश म्युझिक हा काय प्रकार आहे? देश म्युझिक नाही, कसं आहे की देश म्युझिक मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी संगीतासाठी किंवा बरेचसे चांगले चांगले लेबल्स आहेत,
लेबल्स असले तरी आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. मुंबई, पुणे, ठाणे मोठ्या मोठ्या शहरातून चान्सेस तर मिळतात लोकांना, परंतु छोट्या जिल्ह्यातले, जिल्हे मोठेच असतात म्हणजे त्यातले छोट्या शहरातले, त्या लोकांना संधी प्राप्त होत नाही. तर देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडिया म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतो आहे, जेणेकरून लोकल जे संगीतातले ज्यांना पुढे जाऊन मोठं व्हायचं आहे, लिहिणारे असतील, म्युझिशियन्स असतील, डिरेक्टर्स असतील, कंपोजिशन असेल, त्या सगळ्यांना संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचं असं मानस आहे. पण मग आता ह्या त्या नवीन नवोदित लोकांच्या वतीनं प्रश्न विचारतो, कॉन्टॅक्ट कुठे करायचा? लवकरच सगळं, मी आता चित्रपट रिलीज झाला की मग देश म्युझिकच्याच पाठिंबा लागणार. हा बरं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि खरोखरही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल, मला एका एक मुलगा चंद्रमुखीचं गाणं गात होता, मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, मी तो अजयला पाठवला आणि मी म्हटलं की अजय यार हे काय अद्वितीय मुलगा आहे. आणि गंमत म्हणजे धन्यवाद या दोघांचे की त्या मुलाला त्यांनी बोलवलं, रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर मी अजयशी वेडची गाणी ऐकल्यानंतर मी फोन केला होता, तेव्हा त्याने एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की जितू आम्ही असं दोघांनी ठरवलं की प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी नवीन माणूस इंट्रोड्यूस करायचा जो आजवर कोणाला माहीत नाही, मग तो म्युझिशियन असेल, तो गायक असेल, तो गीतकार असेल, पण एक नवीन माणूस आम्ही नेहमी. तर ह्या तुमच्या निर्णयाचं खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि स्वागत. आणि देश म्युझिकच्या निमित्तानं वेगळी संधी शोधत असणारी जी नवोदित खूप जबरदस्त माणसं आहेत, आपल्या कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ती संधी उपलब्ध तुम्ही करून द्याल याबद्दल धन्यवाद. माझ्या वतीने तर हे आणि बोलणं मला वाटतं, तर आता आहेत तरी तुमच्या मनात काही प्रश्न? तुमच्या आहेत? माईक द्या. हॅलो, अरे हा, या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफर पण फर्स्ट टाइम, बरीच लोक फर्स्ट टाइम आहेत ऍक्च्युअली. आणि प्राजक्त पण नाही, प्राजक्त आणि आमच्या टीम मधले जे सगळे लोक इथं आहेत, भूषण डीओपी आहे, त्यांचा पहिला चित्रपट, भूषण प्लीज कम डाऊन खाली या, रंजू आहेत, हो ते आहेत का, रंजू या, हो आहेत, बर, प्राजक्त देशमुख नाहीये, प्राजक्त पहिला नाही, पहिला नाही. आणि खरंच भूषण कुमार जैन यांनी उत्कृष्ट काम केलं, त्यांचा पहिला चित्रपट. खरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भूषण काम आहे की नाही, ठीक आहे, भूषण रंजू प्लीज कम खाली या, रंजू ए सिनेमॅटोग्राफी मध्ये पण एक भूषण कुमार आलेत, होय, जबरदस्त. आणि खरं म्हणजे कसं झालं होतं माहिती का, चित्रपट शूट होताना 3 आठवड्यापूर्वी माझे पूर्वीचे जे डीओपी होते त्यांच्या पर्सनल रिझनमुळे ते शूट करू शकले नाहीत आणि माझ्या तारखा ठरल्या होत्या, माझ्याकडे डेट्स अडकल्या होत्या, माझ्याकडे नवीन सिनेमॅटोग्राफर शोधायलासुद्धा वेळ नव्हता. मी सगळ्या मित्रांना फोन, कोण आहे कोण आहे, मग 3-4 लोकांशी कॉन्टॅक्ट झाला, भूषण यांच्याशी भेटलो आणि त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की ह्यापूर्वी कुठला पिक्चर तुम्ही केला आहे, आणि ते म्हणाले एकही पिक्चर केला नाही मी. मी त्यांना म्हणालो मी पण पहिलं डिरेक्ट केलं नाही. मी म्हटलं तुम्ही लंगडे मी लंगडे, चला आपण एक दौड लगाते. पण खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट आहेत स्वतःच आणि फार 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 छान काम केलं आहे, तर भूषण आहेत आणि रंजू बरोबर मी माऊलीमध्ये काम केलं होतं आणि आज वेडमध्ये सुद्धा त्यांची अंडरस्टँडिंग की आपण काय बोलतो आहे काय सांगायचं आहे ही याची फार गरज असते आणि आय एम सो हॅपी अँड ग्लॅड की केला. हॅलो, असं नका करू. हा संदीप पाटील, संदीप कुठे आहेत आमच्या, या 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 महत्त्वाचं आहे.
जे सगळ्यांना वेळेत पैसे देतात. हां, प्राजक्त देशमुख याचे संवाद फार प्रभावी आहेत. नाही, प्राजक्त देशमुख एक उत्कृष्ट रायटर. मी ते सुद्धा माझे मित्र भाऊ जितूंची देन. मी जितूंना फोन केला, मी असा चित्रपट करतोय तर काय वाटतं तुम्हाला, तर ते म्हणाले मी गोदावरी चित्रपट करतोय. इथे एक उत्कृष्ट रायटर आहे प्राजक्त देशमुख. मी ते ह्याच्यापूर्वी त्यांचा कुठला चित्रपट रिलीज झाला आहे का, त्यांनी ते म्हणाले नाही, एक देवबाबळी नावाचं उत्कृष्ट नाटक त्यांनी केलं आहे पण चित्रपट रिलीज झालेला नाही आहे. गोदावरी हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. मला हरकत नाही, मी पण रंगडा येऊ द्या म्हणलं. काय की नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई फिल्म कंपनी आणि मी स्वतः, मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी देणं फार गरजेचं आहे. आणि एक ऊर्जा जी असते की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे, ती ऊर्जा मला भूषणमध्ये दिसते, ती ऊर्जा मला रविजींमध्ये दिसते, ती ऊर्जा मला जियामध्ये दिसते, तीच ऊर्जा मला जिनल्यामधून मिळते. आणि प्राजक्तनी एवढं चांगलं काम केलं आहे की इमोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, बरंच काही सांगायचं असतं पण कमी शब्दात सांगणं तेच इमोशन, ते महत्त्वाचं. आणि ते मला वाटतं प्राजक्तनी फार छान केलं. वी आर मिसिंग प्राजक्त, ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही आज इथे.